संगमनेर पोलीस उपविभागातून चालू आठवड्यात एकाच वेळी तेहतीस व्यक्तींचे हद्दपारीचे प्रस्ताव पाठवण्यात आले आहे संगमनेर पोलीस उपविभागामध्ये संगमनेर शहरासह संगमनेर तालुका अकोले राजूर घारगाव आश्वी अशा सहा पोलीस ठाण्यांचा समावेश होतो या सहाही पोलीस स्टेशन हद्दीमधील वारंवार गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांची संपूर्ण माहिती संकलित करण्यात आली असून पूर्वीचे गुन्हेगारी रेकॉर्ड असणाऱ्या ज्या गुन्हेगारांनी सन दोन हजार बावीस तेवीसमध्ये मध्ये पुन्हा गुन्हे केलेत अशा सर्व गुन्हेगारांची माहिती अद्ययावत करण्यात आली आहे त्यापैकी चालू आठवड्यामध्ये एकूण तहतीस व्यक्तींवर दोन वर्ष हद्दपार करण्यासाठीचे प्रस्ताव जिल्हा पोलीस अधीक्षक अहमदनगर यांच्याकडे मागील तीन दिवसात सादर करण्यात आले महाराष्ट्र पोलीस कायदाकलम पंचावन्न छप्पन्न सत्तावन्न अंतर्गत सदरचे प्रस्ताव तयार करण्यात आले महाराष्ट्र पोलीस कायदाकलम पंचावन्न अर्थात गँग तडीपारीच एकूण चार प्रस्ताव एकोणीस विरुद्ध पाठवण्यात आले आहेत महाराष्ट्र पोलीस कायदा कलम छप्पन्न अंतर्गत एकूण तेरा प्रस्ताव तेरा व्यक्तींविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम सत्तावन्न खाली एक प्रस्ताव एका व्यक्तीविरुद्ध पाठवण्यात आला आहे असे एकूण तेहतीस व्यक्तींच्या विरोधात दोन वर्ष हद्दपार करण्यासंबंधीचे प्रस्ताव उपविभागातील पोलीस स्टेशनकडून सादर करण्यात आले यातील प्रत्येक व्यक्तीविरुद्ध किमान चार किंवा त्यापेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत प्रस्तावित व्यक्तींचं संपूर्ण गुन्हेगारी अभिलेख एकत्रित करून हे प्रस्ताव बनवण्यात आहेत यापैकी सर्वाधिक प्रस्ताव संगमनेर शहरातून एकोणीस व्यक्तींच्या विरुद्ध तर संगमनेर तालुक्याकडून आठ व्यक्तींविरुद्ध प्रस्ताव पाठवले आहे पुढील महिन्यात देखील जास्तीत जास्त प्रस्ताव तयार करण्याचे काम पोलीस स्टेशन स्तरावर सुरू आहे सदरची कामगिरी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मथुरे संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे परिवेक्षाधीन पोलीस उपाधीक्षक शिरीष वामने अकोले पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुभाष भोये घारगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक खेडकर यांनी आणि त्यांच्या अधीनस्थ अन्य अधिकाऱ्यांनी केली आहे दरम्यान याविषयी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचवरे यांनी अधिक सांगितलं न्यूज रिपोर्टर महेश खुळे एस्तान मीडिया संगमनेर